भाजपच्या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर शिवसैनिकांनी निशाणा साधलाय. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी देशमुख यांच्यावर चांगलाच समाचार घेतलाय. ओबीसी आरक्षणावरून भाजपनं बुधवारी आंदोलन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. याचे पडसाद आता शिवसेनेतून उमटत आहेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बर्डे यांनी श्रीकांत देशमुख यांच्यावर मार्मिक टीका करीत इशारा दिला आहे. आम्ही अनेकदा भाजप विरोधात आंदोलनं केली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अपमान होईल असं कोणतंच कृत्य केलं नाही. परंतु श्रीकांत देशमुख यांनी पातळी सोडून बोलू नये. इतर पक्ष फिरून आलेल्या श्रीकांत देशमुख यांना जिल्हाध्यक्ष केलंच कसं, त्यांच्या गावातील ग्रामपंचायत सदस्य देखील नाही, अशी बोचरी टीका बर्डे यांनी केली. भारतीय जनता पार्टीचं काल अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीसाठी आंदोलन झालं होतं. काल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असणारे श्रीकांत देशमुख यांनी या सोलापुरातून आंदोलन केलं. येताना आंदोलन करू द्यावं त्याबद्दल वाद नाही, पण आंदोलन करत असताना अचानक त्यांनी त्यांच्या दोन चार कार्यकर्त्यांनी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा पुतळा काढून त्याची विटंबना करणं किंवा त्याला जो प्रकार केला आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की डिझेलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले, ह्या प्रत्येक वेळेला मी स्वतः माझ्या सगळ्या शिवसेनेने नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही केलेलं आहे. पण त्यांचा अपमान होईल, पंतप्रधानचा अपमान होईल, गृहमंत्र्याचा अपमान होईल, माजी विरोधी पक्षनेत्याचा अपमान होईल, असे कुठले पुतळे जाळणं किंवा त्याची विटंबना करणं हा प्रकार आम्ही केलेला नव्हता. भारतीय जनता पार्टीचे जे ओरिजिनल गेले अनेक वर्ष 25-30 वर्ष आमच्यावर काम करणारे कार्यकर्ते त्यांना ते मान्य होतं. पण हा श्रीकांत देशमुख जो भाजपचा अध्यक्ष झाला, हा मूळचा भाजपचाच नाही. हा 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला, त्यापूर्वी तो अनेक पक्षात राहिलेला आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. आणि काल उद्धवसाहेब ठाकरेंचा पुतळा जाळायचा जो प्रयत्न झाला, मी त्याला सांगू इच्छितो श्रीकांत देशमुखांना, कुठलाही पक्ष, कुठलीही व्यक्ती, कुठलाही समूह, उद्धवसाहेब ठाकरे आमचं दैवत आहेत, ते आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या प्रतिमेचं, त्यांच्या पुतळ्याचं, त्यांच्या नावाने जर काय करायचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक म्हणून आम्ही कदापिही सहन करणार नाही. कारण श्रीकांत देशमुखला मूळ भाजप काय हेच माहीत नाही. देवेंद्र फडणवीसारखा जॅकेट घालून हिंडल्यामुळं ते देवेंद्र फडणवीस होत नाहीत, किंवा गोपीनाथ मुंडेसारखं वागणं त्यांना जमत नाही, लक्षात ठेवा. हे बाहेरनं आलेले उपरे कार्यकर्ते आहेत जे भाजपमध्ये आलेले आहेत, त्यांना मूळ भाजप अजून समजला नाही. आणि अशा लोकाला जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांनी भुंकायला सोडलेलं आहे, त्यांनाही त्यांच्या मालकांना त्यांना सांगतो की असे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरा, नाहीतर आम्ही रस्त्यावर जर उतरलो तर तुम्हाला फिरून येणार नाही. श्रीकांत देशमुख यांना इशारा देत आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमची खैर नाही, असंही बर्डे यांनी यावेळी सांगितलं. श्रीकांत देशमुख हे पहिल्यापासून आक्रमक म्हणून ओळखले जातात. भाजप जिल्हाध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी आपला आक्रमकपणा सोडलेला नाही, त्यामुळे त्यांनी अगोदर भाजप पक्ष काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, असा सल्लाही बर्डे यांनी दिला.